बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाला आहे आणि सायन रेल्वे स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड सुद्धा झालेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वेवरच्या लोकल उशिरानं धावताना दिसत आहेत, कारण मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड सुद्धा झालेला आहे. त्याचबरोबर सायन रेल्वे स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड सुद्धा झालेला आहे आणि याच कारणांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. अधिक माहिती घेऊयात. प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रदीप, साधारण 7:30 सुमारास हा प्रॉब्लेम झालेला आहे. जे कर्जतच्या जवळचं जे नेरूळ आणि वांगणी स्टेशन आहे, या वांगणी स्टेशनच्या बरोबर मध्ये मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत प्रवाशांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यामुळे जे कर्जतवरून त्या कल्याण आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ज्या लोकल्स आहेत, या तब्बल 25 मिनिटांनी उशीर आहेत. तर जी मध्य रेल्वेची ओव्हरऑल वाहतूक आहे ती 15 ते 20 मिनिटांनी उशीर आहे. त्याचप्रमाणे सायन जवळ पण काही टेक्निकल इश्यू झाल्याचे प्रवाशांकडून सांगितले जाते. मात्र या दोन्ही ज्या घटना आहेत, या दोन्ही घटनांचे मात्र रेल्वेकडून कुठली अधिकृत सूचना दिली नाहीये. मात्र जर आपण बघितलं तर मध्य रेल्वे आहे, मध्य रेल्वे 20 मिनिटांनी उशीर आहे आणि जे प्रवाशी आहेत प्रवाशांकडून ही माहिती दिली जाते. आणि नवीन वर्षात अगदी प्रवीण, आता लवकरात लवकर ही सुरळीत करावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर जाणार आहोत पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये काल 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. मात्र हेल्मेट सक्तीला पुणेकरांचा तीव्र विरोध आहे. त्यामागची अनेक कारणं आहेत. पुणेकर नेमकं काय म्हणतात पाहूयात. नमस्कार, मी विशाल परदेशी, थेट पुण्यातनं पुन्हा एकदा आपण भरवली ती हेल्मेट परिषद. परत एकदा आपण पुणेकरांना विचारणार आहोत की का नको हेल्मेट, कारण आता पुणेकरांनी स्पष्ट अशी भूमिका समोर ठेवलेली आहे की नाही म्हणजे नाही, आम्ही हेल्मेट सक्ती खपवून घेणार नाही. हेच बघा ना, धडक बसून पादचारीही मेला, आता पादचाऱ्यांनाही सक्तीने हेल्मेट घाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सगळ्यापासून मामा रुलवाल हे हेल्मेट घालून पुण्यामध्ये याबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यांनाच आपण विचारूयात का नको मामा हेल्मेट. बरेच प्रश्न आहेत. ओहोपो गेल्या 20 वर्षापासून चालला आहे. आम्हाला काय पाहिजे? लोकशाहीचा सगळ्यात मोठा घटक हा सर्वसामान्य नागरिक आहे आणि त्याला न विचारताच सगळीकडे दंडेलशाही वापरली जाते. मत देतो त्यावेळेला आम्हाला सगळी आश्वासनं दिली जातात आणि एकदा मतदान झालं की आमच्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. आणि आम्ही नागरिक आता आम्हाला जे पाहिजे, आम्हाला जे सक्तीचं नको आहे त्याच्यासाठी आम्ही भांडणार आहोत. त्यांचं म्हणणं आहे नाही म्हणजे नाही. आपल्याबरोबर विवेक विलंडकर आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. सजग नागरिक मंचाचे ते कायम वेगवेगळ्या विषयांना घेऊन बोलत असतात, तुम्हाला तर यंदा वेगळाच अनुभव येतो या सगळ्या विषयाला घेऊन जेव्हा तुम्ही बोलताय. आज अनेक लोकप्रतिनिधी खाजगीत म्हणतात की हा कायदा चुकीचा आहे, अशा प्रकारची सक्ती व्हायला नको. किंबहुना आजचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी विधानसभेत हेल्मेट घालून जाऊन असं दाखवून दिलं होतं की पुणेकरांना हेल्मेट नको आहे. पण आज मात्र एकदम सगळे दुसरीकडे जाऊन बसलेत. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी लोकांची भावना जाणून कायद्यात योग्य ते बदल केले पाहिजेत आणि कोणत्याही गोष्टीच्या सक्तीनी कुठलंही आजपर्यंत गोष्ट साध्य झालेली नाही. लोकप्रतिनिधी एका मर्यादेपर्यंत पुणेकरांसोबत होते आणि त्यानंतर आता नाहीत यांनी जसं म्हटलंय. आज थोड्याफार प्रमाणामध्ये तशी परिस्थिती पुण्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते. पण एक गोष्ट आहे की आमच्या समितीचा हेल्मेटला विरोध नाही, परंतु पुणे शहरामध्ये हेल्मेट सक्ती ही अव्यवहारी आहे. पुणे शहरातले अरुंद रस्ते, पुणे शहरातल्या रस्त्याची क्वालिटी आणि पुणे शहरामध्ये सध्या असलेले दुचाकीची संख्या, या सगळ्या गोष्टीचा विचार आणि पुणे शहरामध्ये उपलब्ध होणारी हेल्मेटची संख्या, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर हे काही त्या ठिकाणी जमू शकत नाही. आणि म्हणून हेल्मेटला सक्ती जी पोलिसांनी सुरू केली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत. ते व्यवहार्य तुम्हाला वाटत नाही आहे? मी पुन्हा गेल्या कार्यक्रमात असं म्हटलं होतं की आता बॉल हा राजकारण्यांच्या कोर्टात आहे, सरकार तुमचं आहे. आणि आज पुण्यातले भाजपचे लोकप्रतिनिधी हे बॅकफूटवरती गेलेत या मुद्द्याला घेऊन. अजिबात कोणी बॅकफूटवर गेलेलं नाही. मुळात मी या ठिकाणी एक पुणेकर म्हणून आलेलो आहे. आमच्या सर्व आमदारांनी हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवलेला आहे. योग्य वेळेला योग्य ठिकाणी ते मत मांडतील. पण मला या ठिकाणी असं वाटतं की पुण्याचे पोलीस आयुक्त आणि पुण्याच्या वाहतूक पोलीस उपायुक्त ह्या दोघंही अतिशय हटवादी आणि दुराग्रही भूमिका घेत आहेत.
300 लोक जर हेल्मेट न वापरल्याने मृत्युमुखी पडतात तर दारू सिगरेट आणि बंदी असलेला तंबाखू सुद्धा बाजारात उपलब्ध आहे, ते गुटखा का काय म्हणतात ते उपलब्ध आहे. कोणाच्या आशीर्वादानं सगळ्यांना माहिती आहे. पण हेल्मेटचं काय? माझं तेच म्हणणं आहे की मग जर या सगळ्या गोष्टी असतील तर पहिले जीव कोणाचा वाचवायचा? त्या हजारो लाखो कुटुंबांचा ज्यांचे याच्यामुळे दुरावस्था झालेली आहे. आणि हेल्मेटच्या बाबतीमध्ये आज 20% हेल्मेट वापर वाढला असं म्हटलं गेलं. वापर नाही वाढला, विक्री वाढली की लोकांना हेल्मेट नको आहे, ते अव्यवहारी आहे, ते आमच्या डोक्यावर लादलं जातं आहे. पोलिसांच्या दहशतीने, पोलिसांच्या भीतीने एक वेळ लोक हेल्मेट विकत घेतील पण ते घालणार नाहीत, त्याला कंपल्शन तुम्ही करू शकणार नाही. आज 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती ही पुण्यात सुरू झालेली आहे. काय दादा यापुढची भूमिका काय असेल? माझा नाही, यापुढची भूमिका तर आमची पहिल्यापासूनच सांगतोय आम्ही की आंदोलन आमचं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही त्याची तीव्रता वाढवत येणार आहे. मला जर एक गोष्ट अगदी आवर्जून सांगायची आहे, कालपर्यंत या सगळ्या आम्हा लोकांना वाटत होतं, मला तरी वैयक्तिक वाटत होतं की ही जी हेल्मेट सक्ती आहे ही पोलिसांनी पुण्यात केली आहे. पण आज मला जाणवली हेल्मेट सक्ती पोलिसांनी केलेली नाही आहे, तर त्या बिचाऱ्यांवरती शासनाचा दबाव आहे. आज राऊतेंनी सांगितलं की मी त्या ठिकाणी पर्सनल लक्ष घालतोय, नितीन गडकरींचा मी कायदा राबवतोय. म्हणजे भाजप आणि सेना ह्या पक्षांच्या वतीने पुणेकरांना ही हेल्मेट सक्ती केलेली आहे, याच्यामध्ये पोलीस बिचारे आहेत, मला असं आज प्रकाशांनी सांगावं असं वाटतं. या ठिकाणी हे वेगळाच मुद्दा या ठिकाणी मांडतायत, तुमचं काय मत आहे यावर? हेल्मेट सक्ती ही पुण्याच्या निष्क्रिय आमदार खासदारांचं पाप आहे. पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे. मला तर वाटतं आता आमदार खासदारांना हेल्मेट फेकून मारल्याशिवाय हेल्मेट सक्ती रद्द होणार नाही. भांडवलदारांच्या उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी भाजपचा शिवसेनेचा हा छुपा अजेंडा या हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून. वारंवार शिवसेना आणि भाजपचा मुद्दा पुढे येतोय. ही पोलिसांची सक्ती नाही आहे, ही पक्षाच्या वतीने म्हणजे मिळून बनवण्यात आलेला हा सक्तीचा अजेंडा आहे का? मला असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की या देशा महाराष्ट्रामध्ये 1988 साली हा कायदा आला. 129 कलम आणि 250 कलमामुळे राज्य सरकारला याच्यामध्ये सूट देण्याचा अधिकार आहे. आर आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी अशा महानगरामध्ये ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे अशा ठिकाणची हेल्मेट सक्ती काढून टाकली होती. कायदा 1988 साली आला, जवळजवळ 30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये वाहतूक खात्यातले अधिकारी आणि वाहतूक खात्यातले पोलीस काय झोपले होते? ते स्वतः तरी हेल्मेट वापरत होते. कोणाच्या तरी पोलीस कमिशनर नवीन आला की त्याच्या डोक्यात ही कल्पना येते. आमचा हेल्मेटला बिलकुल विरोध नाही. शहरामध्ये अशी सक्ती करायला आमचा विरोध आहे. मी CP साहेबांना किंवा वाहतूक आयोगांना सांगेन की आपण एकदा हेल्मेट घाला आणि पुण्याच्या रस्त्यावरनं फिरा. ड्रेनेजचे कमी जास्ती, स्पीड ब्रेकर यांनी मानेला किती त्रास होतो. अगदी, पोलीस आयुक्तांनी हेल्मेट घालून गाडी चालवून एकदा दाखवून पुण्यातनं दाखवावी असं पुणेकरांचं म्हणणं आहे. त्यांचा एकूण हेल्मेटला विरोध नाही आहे, पण जी परिस्थिती सध्या पुण्यात आहे त्याबद्दल आता आपण थेट एक माजी पोलीस अधिकारी आहे त्यांनाच आपण विचारूयात. वेगवेगळी मतं येत आहेत. एक तर त्याच्यामध्ये कॉमन मुद्दा असा आहे की हेल्मेट नको, तुमचं काय म्हणणं? हेल्मेट कंपल्सरी असलंच पाहिजे, कारण चालू वर्षामध्ये पुणे शहरातली पोलीस विभागाची आकडेवारी जर पाहिली तर 240 फेटल ॲक्सिडेंटमध्ये जवळजवळ 184 दुचाकीवरची माणसं मयत झालेली आहेत. आणि हा कायदा खूप जुना आहे, हा नियम आहे, मग गेल्या 30 वर्षात काही अंमलबजावणी झाली नाही, आत्ताच का? बरोबर आहे. हेल्मेटच्या कारवाईची पार्श्वभूमी अशा प्रकारची आहे. मोटर व्हेकल ॲक्ट जो 1988 सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्याच्याप्रमाणे हेल्मेट हे कंपल्सरी आहे. परंतु त्याच्यामध्येच असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारला आवश्यक वाटेल अशा प्रकारचं एक्झम्प्शन, म्हणजे अपवाद राज्य सरकार ठेवू शकेल. 1996 राज्य सरकारनं महाराष्ट्र मोटर व्हीकल रूलमध्ये हे एक्सेप्शन ठेवलं होतं, महापालिका क्षेत्रामध्ये हेल्मेटची आवश्यकता नाही अशा प्रकारचं ते एक्सेप्शन होतं. परंतु याच्या संदर्भामध्ये आपल्या पुण्यामधीलच सिम्बॉयसिस कॉलेजची काही मुलं हायकोर्टात गेली आणि त्यांनी PIL दाखल केलं. या PIL माननीय हायकोर्टाने अशा डायरेक्शन दिलेल्या आहेत की हेल्मेट संपूर्ण राज्यामध्ये कंपल्सरी केलेलं आहे. 13 जुलै 2016 रोजी रवी भारद्वाज हा कोर्टामध्ये गेला होता, परंतु कोर्टाचे डायरेक्शन त्याच्यामध्ये वेगळे आहेत. त्यांनी सांगितले म्युनिसिपल काउन्सिलच्या हद्दीमध्ये, शहराच्या हद्दीमध्ये हेल्मेट सक्ती गरजेची नाही, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे पोलीस अधिकारी काय करतात या ठिकाणी, खोटं सांगतायत, बरोबर आहे ना? आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की राज्य शासनाला अधिकार आहेच ना. बरं, तुम्ही पोलीस अधिकारी खोटं काहीतरी इथं घेऊन येऊन सांगतात लोकांना काहीतरी आपलं वेगळं काहीतरी, एक भीती घालण्याचा हा प्रकार आहे. मी आत्ता काही लोकांनी सांगितलं की जर समजा हेल्मेट घालून जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? पोलीस प्रशासन जबाबदार आहे का? नाही आहे. बरं, जर समजा एखादा चालणारी व्यक्ती असेल,
चालणारी व्यक्ती रोडनं जर चालत असेल आणि तिला जर एखादी कार आली किंवा वॉटर दुसरी कुठली गाडी धडकली तर मग तो व्यक्ती जर ॲक्सिडेंटमध्ये मेली तर मग त्याला काय सक्ती करणार तुम्ही? रस्त्यावरून चालायचं नाही, मग फुटपाथ तुम्ही एवढे मोठे करताय कशासाठी? करताय चालण्यासाठीच करताय ना, मग चालणाऱ्यासाठी काय? मग उद्या आता आमचे बाळासाहेब रुणवाले आहेत, चालताना तर हेल्मेट घालायला लागतात रोडमध्ये, सगळ्यांनी हेल्मेट चालताना घालायची का? सर्वात महत्त्वाचं आत्ता जे पोलीस अधिकारी म्हणले की 184 मृत्यूमुखी पडले त्यातले काही हे आहेत, पुण्याची वाहनांची संख्या 27 लाखाच्या आसपास आहे, त्यातली रोज सरासरी 10 लाख वाहनं जरी रस्त्यावर येत असली त्यातले 139 जी आहे ती एका वर्षाची आहे, हे तुम्ही सांगायला पाहिजे होते. तुम्ही सांगायला विसरलात की जाणून बुजून सांगितलं नाही मला माहीत नाही, पण पोलीस प्रशासन हे जाणून बुजून लोकांसमोर फ्लॅश करते. 139 लोकं मिलीत पण ती एका वर्षात मिलीत, 10 लाख वाहनांमधली 139 मिलीत. पण त्यांच्याकडनंच उत्तर घेऊयात, याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे. ही मी जी आकडेवारी सांगितली ती एका वर्षाची, 2018 सालची आकडेवारी आहे. एका वर्षामध्ये 184 लोक दुचाकीच्या अपघातात मयत झालेली आहेत. याच्यातली पुणे शहरातले किती आहेत? पोलीस का तर पाठीमागचं सुद्धा निवृत्त पोलीस आयुक्त आले होते भामरे, त्यांनी सुद्धा असंच सांगितलं ही 184 यादी आहे. माझं पोलीस खात्याला आव्हान आहे की पुणे शहरामध्ये कुठल्या कुठल्या रस्त्यावरती हे अपघात झालेत आपण सांगावं. आपण चुकीच्या पद्धतीने पुणेकरांमध्ये घबराट निर्माण करण्याचं काम करतायत, जेणेकरून तुमचं इप्सित साध्य करून घेण्याचं तुमचं हे काय इप्सित आहे? काय इप्सित हे या ठिकाणी जबरदस्ती आणायची हेल्मेटच्या बाबतीमध्ये, आणि कुठेतरी काही मंडळींचे हेल्मेट उत्पादकांशी हितसंबंध जोडलेले आहेत, ते त्याचं साधण्यासाठी हे सर्व केले जाते. पुन्हा वारंवार एकदा आर्थिक यामध्ये अजून महत्वाची गोष्ट आहे, हेल्मेट सक्तीचा मुख्य उपयोग काय की आपलं डोकं शाबूत राहायला पाहिजे, आपण नीट व्यवस्थित झालं पाहिजे. ती हेल्मेटच ISI मार्क नसलेली अनस्टँडर्ड क्वालिटीची भीतीने घेतली जात आहेत, त्याचा काय उपयोग होणार आहे? आणि पोलिसांचं कसं साठवलं आहे? आता जर एखादा विदाऊट हेल्मेट जर रस्त्यावर निघाला सिग्नलला थांबला तर लगेच 4 ट्राफिक पोलिसांचा टोळका त्यांना बाजूला घेतं, त्याला बोलू सुद्धा दिलं जात नाही, या इकडे अजिबात बोलायचं नाही, तू पहिली पावती फाड. म्हणजे ही पोलिसांची दादागिरी आहे. पोलिसांना दहशतच माजवायची असेल तर त्यांनी गुन्हेगारांवर दहशत माजवावी, सामान्य पुणेकरांवर काय? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की पोलीस स्वतः हेल्मेट वापरत नाहीयेत. कायदा म्हणजे काय? एका माणसानी केलेल्या कृत्याचा दुसऱ्याला त्रास होणं. म्हणजे तुम्ही रात्री 2 वाजता स्पीकर लावला, लोकांना त्रास होतो म्हणून कायदा आला. तुम्ही खून केला, दुसरी फॅमिली उद्ध्वस्त होती म्हणून कायदा आला. तुम्ही सिगरेट पिता, दुसऱ्याला कॅन्सर होईल म्हणून रस्त्यावर पिऊ नये असा कायदा आला. तुम्ही दारू पिऊन गाडी चालवता, माणसं मारता म्हणून कायदा आला. माझा हेल्मेट घालण्याचा न घालण्याचा कायद्याशी काय संबंध? हे वैयक्तिक आहे. हा कायदाच खोटा केलेला आहे. मग सगळ्यात पहिलं हे बघा एक मिनिट, कर्वेनगर हक्कबे आहे, कायदेशीर बांधकाम आहे, 25,000 घरं कायदेशीर केली, कायदा बदलला. पिंपरी चिंचवडला 65,000 घरं बेकायदेशीर आहे, कायदा बदलला आणि तिथं सगळी घरं दुरुस्त केली. हा कायदा बदलता येत नाही. ही चाल युतीची आहे, भाजप आणि सेनेची. सर्व सुज्ञ नागरिकांनी ही ओळखावं आणि ह्याला विरोध, म्हणजे सक्तीला विरोध करावा, असं आमचं या ठिकाणी रिक्वेस्ट आहे. गेलेले 5 राज्यात, आता पुढे महाराष्ट्र हे 6वं राज्य असेल, कळलं तर नशीब. या सक्ती करणाऱ्यांना काही घेणं नाही. एकदा 50 लाख हेल्मेट विकले गेले ना, मग कोण घालतंय का नाही घालतंय, आणि रोज एकदा 25 लाखाचा महसूल गोळा झाला ना की परत लोक घालतात की नाही घालत याच्याकडे लक्ष पण देणार नाही. आपण पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया बघितल्या. एक तर दिसून येत आहे आता पुणेकरांचा संयम जो आहे तो संपलाय. आजपासून पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती जी आहे ती लागू झालेली आहे, पण आता यापुढे जाऊन काय? तर पुणेकरांनी एक स्पष्ट केलेलं आहे की शांततेचा आवाज संपलेला आहे, सविनय कायदेभंग त्याबद्दलचं आंदोलन केलं जाणार 3 तारखेला. बघूयात 3 तारखेला पुण्यात नेमकं काय घडतं. आज इथे समजूयात, पहा फक्त News 18 लोकमत. एकजुटीचा विजय असो. एकजुटीचा विजय असो.